अभिनंदन महाराष्ट्राचे. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की निसर्गरम्य ठिकाणची सफर आलीच. तिथे सौंदर्य पहा, तिथली स्थळविशेषे जाणून घेण्याची प्रत्येक पर्यटकाची उत्कंठा असते. मात्र अशा सुट्टीच्या काळामध्ये एखाद्या गडाची सफर थेट अवकाशातून करायला मिळाली तर? हो, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम यांनी. पाहूयात एक रिपोर्ट. छत्रपती शिवरायांची तब्बल 25 वर्ष राजधानी असणारा दुर्गदुर्गेश्वर राजगड, 3 माचांनीयुक्त अजोड बांधकामाचा उत्तम नमुना आणि अनेक घटनांचा साक्षीदार असणारा राजगड, पराक्रमी शौर्याची गाथा सांगणारा राजगड. सुट्ट्याच्या काळात या राजगडावरती पर्यटकांची आणि शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. पायी फिरून या भव्य दिव्य राजगडची अनुभूती पाहिजे तशी मिळत नाही, त्यामुळे हा राजगड अवकाशातून बघता यावा आणि अफाट सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावं असं अनेकांचं स्वप्न असेल. ते स्वप्न सत्यात उतरवलंय अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम आणि शिवराष्ट्र हायकर्सचे प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये महाराष्ट्रात प्रथमच गडकोटांची हवाई सफर मालिका त्यांनी आयोजित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या माध्यमातून जाज्वल्य इतिहास निर्माण केलेला आहे आणि आपण जो पाहतोय हा मागं हा राजगड किल्ला आहे. आज महाराष्ट्रात राजगड किल्ला आहे अनेकांना माहीत नाही. रायगडचं यापूर्वी नाव राजगड होतं का असं सर्वांना माहीत आहे. पण मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली राजधानी आहे. शिवाजी महाराजांचं जयंतीम आयुष्य जर आपण पाहिलं तर 50 वर्ष होतं, त्यापैकी 25 वर्ष महाराजांनी या राजगडच्या माध्यमातून राज्यकारभार केलेला आहे. मी महाराज आग्र्याला गेले, आग्र्यासनं परत आले, शाहिस्ते खानावर छापा असेल, अफजलखानचा वध प्रतापगडला झाला, पण त्याचं शिर जे मुंडकं आहे ते या बालेकिल्ल्यात राजगडच्या बालेकिल्ल्यात दफन केलं गेलं, सईबाईंचं निधन असेल, त्याचबरोबर राजारामांचा जन्म असेल, तानाजी मालुसरेंनी घेतलेली शपथ ही याच राजगडावर घेतली गेलेली आहे. या राजगडवरून आपल्याला सिंहगडही दिसतो, त्यामुळं कधीतरी असं वाटतंय की ह्या राजगडावर गेल्यानंतर तानाजी मालुसरेंनी काय कशा पद्धतीने शपथ घेतली असेल, शिवाजी महाराज आग्र्याला या महादरवाज्यातनं कसे गेले असतील, आले गेले असतील. हा रोमांचकारी इतिहास अनुभवण्याच काळाची गरज आहे. नुसतं इतिहास वाचून नाही तर इतिहास अनुभवण्याच काळाची गरज आहे. मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांना पाहू शकत आणि पाहणार नाही, पण आज या हेलिकॉप्टरमधनं आज आपण जर बसू आणि पाहू तर निश्चित या राजगडच्या माध्यमातून शिवाजी महाराज दिसतील. महाराष्ट्रातील प्रत्येकाची राजगड पाहण्याची इच्छा असते, मात्र राजगडाची चढाई अवघड असल्याने बऱ्याच लोकांची इच्छा असून देखील राजगड पाहता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन अमेझिंग महाराष्ट्र टुरिझमने केलेल्या या उपक्रमामुळे अनेकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नमस्कार, मी विलास वहाने, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग. राजगड हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचं राज्य संरक्षित स्मारक आहे आणि हा किल्ला साहजिकच पर्यटकासाठी प्रमोट करणं हा एक शासनाचा उद्देशसुद्धा आहे. अनेक लोकांना राजगड किल्ला बघता येत नाही कारण की त्याची चढाई अवघड आहे, जायला खूप 2-2.5 तास लोकांना लागतं. त्यामुळं आयोजकांनी अशा पद्धतीनं एक हेलिकॉप्टर राईडच्या माध्यमातून सगळ्या पर्यटकांसाठी राजगड किल्ला पाहण्याची एक पर्वणी जे उभी केली आहे ते खूपच सुंदर आहे. अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम आणि शिवराष्ट्र हायकर्स यांच्या वतीने सुरू केलेला गडकोटांची हवाई सफर ही अंगावरती रोमांच आणणारी असून त्यामुळे भव्य दिव्य गड किल्ल्यांची अवकाशातून अनुभूती मिळणार असल्याने पर्यटकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केलंय. अमेझिंग टुरिझम महाराष्ट्र व शिवराष्ट्र हायकर्स यांच्या वतीने आज हेलिकॉप्टरमधून राजगड दर्शन घडवले जाते. या हेलिकॉप्टरमधून राजगड पाहण्यासाठी काही पर्यटक आपल्याबरोबर आहेत. कुठून आलात तुम्ही? संगमनेर जिल्हा नगर. काय नेमकं तुम्ही फील करता आज हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहात? हेलिकॉप्टरमध्ये खूप म्हणजे आनंद वाटतोय बसणार आहे आणि राजगड पाहिजे म्हणजे शिवाजी महाराजांची मेन राजधानी म्हणजे तिथून ते कारभार करत होते ते पाहण्यात जास्त आनंद वाटतो. तुम्ही काय सांगाल? अतिशय आनंद आहे. शिवराष्ट्र हायकर्स हे नेहमीच एक चांगली उपक्रम राबून सर्वसामान्यापर्यंत शिवरायांचा इतिहास पोचवायचं काम करत असतं. मी त्या परिवाराचा सदस्य असल्याने जलदुर्ग मोहिमेमध्ये मी नोव्हेंबरमध्ये 22 ते 25 दरम्यान आम्ही शिवराष्ट्रातर्फे आयोजित जलदुर्ग मोहीम केलेली आहे. याही सुट्टीत आहे, परंतु हा पहिलाच राज्यातला उपक्रम आहे की पहिली मोहीम आहे की हवाई माध्यमातून आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला कधी फॉरेनला जाता येते की नाही हा वेगळा, परंतु हवाई सफरीचा आनंद आहे. आणि विशेष म्हणजे शिवरायांची पहिली राजधानी की ज्यावरती शिवरायांची सर्वसाधारणपणे 25 वर्षे या ठिकाणी गेलेली आहेत. मी खूप जास्त एक्सायटेड आहे
कारण ही शिवरायांची पहिली राजधानी होती आणि इथे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत इतिहासातल्या आणि त्या आता हवाई मार्गाने आपल्याला बघायला भेटणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड मी. सर काय सांगाल तुमच्या पाठीमागे राजगड यांना, त्या तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहात, तुमचं काय फिलिंग त्याच्या त्याबद्दल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शिवरायांनी तोरणा जिंकला तर त्यावेळेस हा पाठीमागचा जो डोंगर आहे तो मुरुमदेवाचा डोंगर म्हणून गणला जातो आणि 1646 साली जेव्हा राजांनी हा राजांचा गड आणि गडांचा राजा ज्याला समजला जातो असा हा राजगड जेव्हा ताब्यात घेतला तर त्याच्यानंतर आज मला अतिशय अत्यंत आनंद होतो आहे की इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये एक वडलास पत्र म्हणून एक समीर नावाच्या मुलाचं एक मुलाखत आहे, तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जगामध्ये सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील एका म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या या राजगड किल्ल्याचा भारतातील फक्त एकमेव या किल्ल्याचा समावेश आहे. अमेझिंग महाराष्ट्र टुरिझमने सुरू केलेल्या उपक्रमामुळे हवाई सफरीचा आनंदासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाची अनुभूती इथल्या पर्यटकांना होणार आहे. किरण जाधव, AM न्यूज, वेल्हे. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.